सोमवारी त्याच्या अगोदर काय त्रास होत होता? आता टेम्परेचर किती? 105 हाय टेम्परेचर सर. बहुतांश केसेस मध्ये हाय टेम्परेचर आहे. दोन प्रकारचे टेम्परेचर नाही भेटले पहिल्यांदा. हे तुझं ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी तू कोणाला भेटलात? डॉक्टरला भेटला. डॉक्टरनी काय केलं? मग जिल्हा परिषदेच्या सेसमधून 10,000 रुपये आणखीन त्यामध्ये सानुग्रह अनुदान द्यावा असं निर्णय झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. असं काही नाही की सरकारने फक्त घोषणा केली का जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निधीतून ही रक्कम भागवली जाते. जास्त निधी लागला जास्त निधी द्यायची तयारी सरकारची आहे. आम्ही कुठे हा ताकडचा घेतलेला नाही आहे. त्यामुळं राजस्थानचं उदाहरण जर घेतलं मग तर राजस्थानमध्ये 60,000 पशुधनाचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये मला वाटतं 20,000 आकडा काहीतरी आहे. आपण राज्यामध्ये तुलनेनं पशुधनाची संख्या जास्त असतानाही केवळ सरकारच्या उपाययोजनेमुळे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांचं सातत्यानं या विषयाचा असणारा पाठपुरावा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून आम्ही जे सगळ्या जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आणि सगळ्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नातून आपल्याला थेट आता यामध्ये बऱ्यापैकी अटकाव त्यासाठी करता आला. आणि म्हणून मला वाटतं आपल्या माध्यमातून मला हेच आमच्या शेतकरी बांधवांना आश्वासित करायचं आहे की कुठेही याचे फार पॅनिक व्हायची गरज नाही. असं सरकार पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहे. औषधाचा मुबलक पुरवठा आहे. लसीकरणाचा मुबलक पुरवठा आहे. कुठेही पशुधनाला पशुधन वाचवण्याचा प्राथम्य शासनाच्या समोर आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला मी वारं सोडणार नाही. दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या पशुधनाला मदत करण्याची भूमिका होती ती आपण घेतलेली आहे. दुसरा जो मुद्दा होता अमरावती विभागाच्या यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात झाल्या अतिवृष्टीचा जो भाग आहे साधारण 1600 कोटी रुपये अमरावती विभागाला लागणार आहे. आणि त्या 1600 कोटी रुपयापैकी काही रक्कम आता शासनानं अदा केलेली आहे. मागची जी रक्कम होती काही रक्कम मागची आता शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा झालेली आहे.